भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्ता व नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार डॉ हिना कावित यांनी भारतीय जनता पार्टीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. डॉ हिना कावित या अक्कलकुवाच्या मतदारसंघात उमेदवारी करण्यासाठी इच्छुक होत्या. त्यांनी तिथे भाजपकडून उमेदवारी मिळवण्याची वरिष्ठांकडून मागणी देखील केली होती, परंतु तिथील जागा ही शिवसेना शिंदे गटाला सुटल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे. परंतु राजीनामा देण्याचे कारण वेगळे असून भाजपचे मित्रपक्ष असलेली शिवसेना हे सातत्याने भाजपच्या विरोधात प्रचार करत आहे. महाराष्ट्राच्या महायुतीमधील प्रमुख मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटांच्या शिवसेनेचे जिल्हा नेते विरोधी काँग्रेस पक्षाचा सर्व काळ मदत करत असते. लोकसभा मतदारसंघात देखील उमेदवारी मिळू नये इथपासून तर पराभूत करण्यापर्यंत त्यांनी भूमिका बजावली आहे. तरीही वरिष्ठ स्तरावरून त्यांना आवर घालण्यात आली नाही. हेच आता विद्यमान विधानसभा निवडणुकीत सुद्धा घडवले जात आहे. नंदुरबार विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे नेते उघडपणे काँग्रेस उमेदवारासाठी प्रचार करून भाजपचे उमेदवार डॉ विजयकुमार गावित यांच्या पराभवासाठी प्रयत्न करत आहेत. महायुतीमधील वातावरण बिघडू नये आणि घटक पक्षामधील अंतर वाढू नये यासाठी मी भारतीय जनता पार्टीच्या सदस्य पदाचा राजीनामा देत असल्याचे डॉ हिना कावित यांनी सांगितले आहे. मी अक्कलकुवा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नंदुरबारची जागा भारतीय जनता पार्टीला सुटलेली होती आणि गावित साहेब नंदुरबारचे अधिकृत उमेदवार महायुतीचे आहे. महायुतीचे उमेदवार गावित साहेब असताना शिवसेनेचे नंदुरबारचे नेते आणि कार्यकर्ते यांनी काँग्रेसच्या चिन्हावर शिवसेनेच्या व्यक्तीला उमेदवारी दिली आणि सर्व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते नेते हे काँग्रेस पक्षाचा खुलेआम प्रचार करत आहे. या सर्व बाबी मी पक्षाच्या वरिष्ठांना आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि शिंदे गटाचे नेते यांच्या सगळ्यांच्या या गोष्टी लक्षात आणून दिल्या की महायुतीचा धर्म शिवसेनेने लोकसभेमध्येही पाळला नाही आणि आताही पाळत नाही आहे. तर आपण त्यांना समज द्यावी आणि हा सगळा जो बंडखोरीचा प्रकार नंदुरबारमध्ये हे करत आहे हा विषय थांबला पाहिजे. परंतु वारंवार सांगूनही त्यांनी त्यांचा उमेदवारी कायम ठेवली आणि त्यामुळे मी देखील अक्कलकुवा मतदारसंघात माझी उमेदवारी कायम ठेवली. पक्षाच्या एका वरिष्ठ पदावर पदाधिकारी म्हणून काम करते आणि काम करत असताना मी महायुतीचे शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरुद्ध उमेदवारी अर्ज अपक्ष दाखल केला आहे. त्यामुळे मी आता पक्षाचा राजीनामा दिलेला आहे, कारण माझ्यामुळे माझ्या नेत्यांनाही त्रास होऊ नये म्हणून मी आता पक्षाचा आणि माझ्या सदस्यत्वाचा पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि माझा अपक्ष उमेदवारी मी करते आहे. आमच्या पक्षाच्या वरिष्ठांना मी या सगळ्या बाबी त्यांच्या लक्षात आणून दिल्या, त्यांना पुरावे देखील पाठवले आणि फक्त माझ्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना नाही सांगितलं तर शिवसेनेच्याही नेत्यांपर्यंत हा विषय मी पोहोचवला होता. पण तरी देखील शिवसेनेचं जे गद्दारीचं काम नंदुरबारमध्ये सुरू आहे ते थांबलेलं नाही आणि त्यामुळे मलाही आता माझा राजीनामा देण्याशिवाय मला दुसरा काही पर्याय उरलेला नव्हता. लोकनायक न्यूज